मला ते सर्व जुने दिवस आठवतात, माझे सर्व मित्र बसले आणि फक्त बुजुर्ग लोक नाही आहेत आता बिचारे, सर्वांचे आशीर्वाद आहेत. मुकुंदजी जे आहेत समीक्षक असावा की बागेत गेल्यानंतर मला एकच फुल आवडतं असं नसावं, त्यांना प्रत्येक प्रकारची फुलं आवडतात आणि म्हणूनच माझं त्यांच्यावर प्रेम आहे. भारताचं स्वातंत्र्य आणि पंडितजींचा जन्म हे वर्ष एकच होत. अगोदर मी जन्म झालो, पंडितजी आधी जन्म झाले. भारत स्वतंत्र होणार हे आधी माहिती असल्यामुळे ते फेब्रुवारी जन्माला आले, भारत ऑगस्ट मध्ये स्वतंत्र झाला. पण जन्माला आले तेव्हा भारतीय संगीताची अभिजात संगीताची परिस्थिती बदलत चाललेली होती. स्वातंत्र्यानंतर काही काळात आपली सर्व संस्थानं खालसा झाली, दरबारी गायक ही संकल्पना हळूहळू बाद झाली, पण त्याची सुरुवात खूप आधीपासून झाली होती. आणि त्या सुरुवातीसाठी ज्यांनी खूप प्रयत्न केले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे बाळकृष्ण भाऊ इचलकरंजीकर आणि त्यांचे शिष्य विष्णू दिगंबर तुळजीकर. भारतीय अभिजात संगीताची गंगोत्री ज्या मध्य प्रदेशात आहे, ज्या ग्वाल्हेर मधून भारतीय अभिजात संगीत प्रत्यक्षात या भारतभर पसरलं असं म्हणतात, त्या मध्य प्रदेशातल्या जबलपूर मध्ये अजयजींचं बालपण गेलं. मित्र श्रीकांत देशपांडे यांचे वडील डॉक्टर नानासाहेब देशपांडे, आणि मला सांगायला आनंद होतोय की जेव्हा सवाई कंचनमध्ये गायलो तेव्हा कलाकार नुसतं कौतुक करत नव्हतं पण माझ्या गाण्याला दाद देत होते. म्हणजे नॉट अ चाय प्रॉडिजी वगैरे, म्हणजे हे त्यांचं मोठं मन होतं जे आता नाही आहे. आजकाल नाही आहे, ते फार कमी आमच्याच पिढीपर्यंत असेल बस. तर एक जागा होती जी आई मला सारखं म्हणायची की ही गायलंच पाहिजे तू सवाई गंधर्व फेस्टिवल मध्ये जातो तर. ही जागा येण्यासाठी खूप मार खाल्लाय मी, म्हणजे तिथे आई म्हणून कौतुक होत नसे तर एक गुरु म्हणून तिथे स्ट्रिक्टनेस असायचा.
आणि माझ्या ईश्वर कृपेने मला खूप मोठे मोठे लोकांनी आशीर्वाद दिले. पंडित वामनराव देशपांडे साहेबांनी सुद्धा माझं गाणं लहानपणी ऐकलं. दस्तूर साहेब किती नाव सांगू आपल्याला. त्याचं कारण तो सगळा माहोल त्या काळात दुसरं काही माध्यम नव्हतं. आकाशवाणी अजून सुरू व्हायचीच होती. 52 साली आकाशवाणी सुरू झाली. आकाशवाणी असं होतं म्हणजे रजाबली साहेब एकदा गात होते रेडिओ स्टेशनला लाईव्ह कॉन्सर्ट चालला होता. तर ते काही मध्ये तरी मध्ये ओरडले त्या छोटे छोटे बजावले सारंगी वाल्याला तबलेवाल्या तुमच्या ठोकरे वगैरे. आणि मग तिथून स्टेशन डायरेक्टर कथेतून कसा अरे या तुम माथा ठोकरे या. आता हे सर्वांनी ऐकलं लाईव्ह प्रोग्राम होता. बाहेर आल्यानंतर स्टेशन डायरेक्टर म्हणले खसा आपने ऐसा क्यों किया. तो म्हणे मुझे लगा इसमें से सिर्फ बात जाती गाना जाता है पता नहीं. असा इनोसन्स होता त्यावेळेस. म्हणजे मला कडीवर घेऊन अरे तुझा आयटम आला याचा गायला बस असं बसवायचे मोठे कलाकार. कुमारजींच्या बाबतीत पण हे या आख्यायिका मी का फक्त आख्यायिका ऐकलेत की तेही असे 18 वर्षीच गायला लागले आणि तेही भारतभर फार मोठे व्यक्ती संगीतकार घेऊन हिंडायचे. म्हणजे 8 वर्षाचा मुलगा 40 वर्षाचा तबला नवाजाला किंवा हार्मोनियम वाजवायला बिदागी देऊन आपलं गाणं सादर करायचा. मुद्दा असा होता की आपण गातो आहोत आणि ते गाणं आपल्याला आवडतं आहे. आपण जे करतो आहोत ते आपल्याला आवडतं आहे असं तुम्हाला लक्षात आलं का कधी? छान प्रश्न. त्यावेळेस नुसतं क्रिकेट वगैरे खेळायचं फुटबॉल खेळण्यात जास्त दंग होतं. फक्त मला जेव्हा कुठल्या फेस्टिवलमध्ये गायला जायचं असेल तेव्हा आई एक महिना दीड महिना माझा रियाज व्यवस्थित करून घेत असेल आणि मला ते म्हणजे यांनी सर्वांनी ऐकलेलं आहे अतिशय म्हणजे एन्जॉय केलं. मी माझं गाणं खूप एन्जॉय केलं. मी याचं कारण प्रत्येक घराण्याचे मोठे मोठे गवई आमच्या घरात यायचे. आणखीन एक छान वातावरण होतं. मोठा बंगला होता तर मला असं वाटत नाही आमिर साहेब यायचे डॉक्टर कुमार गंधर्वजी कधी आले की ते थांबायचे. ते देव म्हणून होते तिथे अकुमानपूर त्यांच्याकडे. पण त्यांचा आशीर्वाद घ्यायला तिकडे जायचो. त्याच्यानंतर पंडित जसराजजी खूप यायचे. पंडित भीमसेनजी नागपूरला जाता जाता वाय जबलपूर अजय तंबोरेकर या मल्हार गायंगे असं सर्व वातावरण होतं. खूप अप्रतिम. त्याच्यामुळे मला प्रत्येकाचं गाणं घराण्याचं एन्जॉय करता आलं. मी कधीच बायस नव्हतो की मला हेच आवडतं तेच आवडतं नाही. त्यामुळे तुमच्या गायनामध्ये अशा अनेक कलावंतांच्या छाया सापडतात. कधीतरी आमिर खान जाणवतात, कधीतरी सलामत नजाकत जाणवतात. त्यांची गुणवैशिष्ट्ये तुम्ही मला खूप आवडायचे पण त्यांची नक्कल केली निमित्त कधी. नक्कल करणं आणि ते सामावून घेणं यात खूप फरक आहे. सामावून घेण्यासाठी आधी तो कलाकार समजून घ्यावा लागतो. त्याची सौंदर्यदृष्टी समजून घ्यावी लागते. त्याला नेमकं काय म्हणायचं आणि ते कसं म्हणायचं हे आपल्याला कळणं आवश्यक असतं. तर तुम्ही त्यातलं जे भीमसेनजींनी केलं वेगवेगळ्या घराण्यांमधले सगळे मी त्याला नेहमी म्हणतो की सुंदर दागिने त्याने एकत्र केले आणि त्याचा एक छान मोठा दागिना केला. पण असा मोठा दागिना करताना सुद्धा एक कमालीची प्रतिमा लागते, सौंदर्यदृष्टी लागते. एक गळ्यातलं हार बनवायचा असेल तर त्यातला मधला खडा किती मोठा असेल, कुठल्या रंगाचा असेल, कुठल्या आकाराचा असेल, शेजारचा खडा कुठल्या आकाराचा असेल, ते सगळं मिळून एकत्रित कसं दिसेल याचं एक कम्प्लीट चित्र मेंदूमध्ये तयार झाल्याशिवाय गाणं येऊ शकत नाही. आणि हे तुम्ही तुमच्या आयुष्यभर तुम्ही हे करताना आता आपण गाणंच करायचं आहे हे जेव्हा ठरलं असेल तो क्षण खरं अशासाठी महत्वाचा की मग तुमचा त्या अर्थानं स्वस्वाचा शोध सुरू झाला. आता आपण शिकवलेलं जे गाणं गातोय ते आणि आपण इतरांचं जे गाणं ऐकतोय ते याचा काहीतरी समन्वय घडवणं आवश्यक आहे. याचा ताळमेळ घालणं आवश्यक आहे. आपल्याला नेमकं गाण्यातून काय सांगायचंय आणि ते कसं सांगायचंय, आपली शैली काय असली पाहिजे, आपली स्वतःची म्हणून एक सौंदर्यदृष्टी कशी असेल
हा विचार साधारण कधीपासून सुरू झाला असेल 15-16 वर्ष म्हणजे मला सुरत काम जास्त आवडायचं त्याचा अर्थ मी लाईट कमजोर होतो असं नाही पण मारामारी ही कधी आवडलीच नाही म्हणजे उस्ताद आमिर खान साहेबांचं मला लहानपणापासून आईचं सुद्धा फार वेळ होतं त्यांच्या गाण्याचा आणि मग पंडित भीमसेन जोशी वगैरे कारण माझी सर्व श्रद्धा सुरांवर लहानपणापासून चांगला सूर लागला की बेचैन व्हायचो असं चांगले सूर लागल्यानंतर असे बेचैन होणारे खूप कमी कलाकार आहेत जास्त कल्चर टाळ्यांचं वगैरे आले आजकाल पण त्याच्याने आम्ही गाणं फार एन्जॉय केलं प्रत्येकाचं ऐकलं आणि एक शिष्यासारखे वागलो प्रत्येकाशी मला हे कळत नव्हतं कधी की यांना ख्याल गायक का नाही मानत बडे बोला मलिक साहेबांना क्योंकि ये जो बात है फक्त जर ग्वालियर वाल्यांनी केलं लगेच ते घराण्याचं फार हे होतात पण बडे गुलाम अली खान साहेब किंवा डॉक्टर वसंतराव देशपांडे उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब यांना फक्त ठुमरीच किंवा नाट्यसंगीत हे जे स्टॅम्प होतात किंवा अभिषेक भुवनवर तर मला हे कधी पटलं नाही कारण हे लोक इतकं गाऊन सुद्धा त्यांना रिकग्निशन वेगळ्याच ह्याच्यात मिळालं तर मला ही एक मैफिल आठवते उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब आणि त्याने मला आव बेटा म्हटलं तर मी एवढ्या मोठ्या पोटावर बैठकर म्हणजे इतका बडा म्हणता पेट था काय ना मग काही चुकतंय तेवढा त्यांचा आवाज मुलायम होता देहाच्या तुलनेत आवाज इतका मुलायम होता म्हणजे रेशमी आवाज होता साठ कलकत्ता कॉन्फरन्स आहे माझ्याकडे सगळं लिखित आहे यांच्या आता मला कळतं की यार आपण हे काम करायचो किती मोठ्या माणसाचं काम होत हे आता कळत ती समज आता इतक्या वर्षानंतर आम्हाला लोकांना येते पण तो संस्कार होऊन गेला नक्कीच ते आई आई बोल जाणतेपणानं तुम्ही ऐकली नसेल कदाचित तेव्हा आपण ऐकतच गेलो आणि नंतर त्याचा उलगडा होत गेला की आपण हे गातोय हे कदाचित अशा पद्धतीने जाऊ शकलं असतं असं गाताना जाणवणं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की तुम्ही रियाज किती करत होता त्या काळात 5-6 तास करायचो लहानपणी त्या काळात मला सत्यजीजी एकदा सांगितलं की मेणबत्त्यांचा हिशेब असायचा कितनी मोमबत्ती जलाई 12 मेणबत्त्यांचा रियाज आहे का 4 मेणबत्त्यांचा रियाज आहे यावर रियाज किती हे ठरायचं तर असा खूप रियाज करून आपलं गाणं खूप तयारीचा करायचा अशी काही कल्पना त्या काळात खूप प्रचलित होती नाही माझं वय फारणार नव्हतं मोठ्या लोकांना असं वाटत असेल नाही वय तुमचं लहान असेल पण त्या काळात एकूण गाणं अभिजात संगीत करायचं असेल तर कमालीची तयारी पाहिजे आणि कमालीची तयारी हवी असेल तर प्रचंड रियाज करायला पाहिजे असं तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी कधी सांगितलं मला आई वडिलांनी तुम्ही केलं की नाही केलं मी पण मला एक गोष्ट नक्कीच आहे की पुनप्रत्ययाचा आनंद ज्याला आपण घराणी म्हणतो किंवा चालवणारे पुढचे पुनप्रत्ययाचा आनंद आणि क्रिएटिव्हिटीचा आनंद याच्यात तेव्हापासून मला कळत होतं की याच्यात जास्त मजा येतो याच्यात आपण त्यांच्यासारखं जातो तो मजा घ्यायचा तर की क्रिएटिव्हिटीचा हे मला समज नक्कीच आली होती माझ्या आईला फार वेळ होता म्हणजे आपल्याला सांगतो कुठलाही याच्यात बायस नव्हतो मी कव्वाली असायचे आमच्या जबलपूरला कव्वाली कव्वाल असायचे खूप छान कव्वाली गायचे काही म्हणायचे जाऊ नये किती छान गाता येत ते तर असं मला बरंच ऐकायला मिळालं मग फक्त मी नाट्यसंगीत कमी ऐकलं कारण मी मध्य प्रदेशात होतो त्याच्यामुळे पण बाकीचं संगीत ठुमरीवाले सब बनारस मिळते उस वक्त ज्यादातर बनारसला होते लखनौला होते तर त्याच्यामुळे मला ठुमरी वगैरे हे म्हणजे लहानपणापासून मग मॅच्युरिटी आल्यानंतर मग कळायला लागलं की आता कुठे कुठला अलंकार वापरायचा पहिले कसं फास्ट त्याचा पण दर दुसरं म्हणजे माझी आई फार चांगली कॉम्पोजर होती
मला कंटाळा आला की म्हणायचं त्याच त्याच तिला मला नकोय, मला काहीतरी तू ते म्हणे आता तुझा रात्री प्रोग्राम आहे तू आता मला सांगतोयस. हा हट्ट असायचा तो पुरवले जायचा माझा, कदाचित ती सवय लागली मला. तर अशा कॉम्पोजिशन अनेक काहींनी केल्या, मी त्यातलं एक दोन ऐकवतो. माहिती असली तर त्याचा जास्त इफेक्ट होतो. हे प्रत्येक मोठ्या माणसांकडनं मी जेव्हा ऐकतो, आमचे डॉक्टर कुमार गंधर्वजी वगैरे, या भाषा माहिती होत्या त्यांना, त्या सर्व लोकांना. मला काय म्हणायचं की आवाजाची नक्कल म्हणजे घराणा नव्हे, शिष्यांनी हे जरूर समजून घ्या की आवाजाची नक्कल हे त्यांचं स्वतःच एक व्यक्तिमत्व होत. तर मला अशी समज खूप, मला आमिर खानचं गाणं खूप आवडलं. तसंच मला आता पुढे येऊ आपण किंवा ठुमरी बद्दल बोलू किंवा अजून जरा फार फ्युजन पर्यंत जायचे अजून. हो तिथे कुठलंही कन्फ्युजन न ठेवता, कारण हा एक मला खूप ऑर्थोडॉक्स असेल जुनं ते सोनं, पण जुनात ते सोनं नाही मला नेहमी वाटत. तुम्ही आता जवळजवळ 6 दशक गाणं गाते, 6 7 दशक 6.5 दशक तर या संपूर्ण काळात भारतीय अभिजात संगीतात काही महत्वाचे बदल झाले असं तुम्हाला जाणवतं? हो म्हणजे निश्चितच आमिर खान साहेब, बडबोला मली खरा साहेब आल्यानंतर गाणं थोडं वेगळं झालं. नाही तर पूर्वी आरा चौताल वगैरे खूप चांगलंच गाणं होतं ते सांगता, पण यांनी थोडं ऍस्थेटिक्स बदललं. आमिर खान साहेब नंतर बडबोला मलिका साहेब, पंडित भीमसेनजी, जसराजजींचं म्हणजे आता ते बरेच वाद असतील, पण मला त्यांचं बंदिशीतलं सौंदर्य म्हणजे शब्दांचं ते अतिशय राजन जे होते राजन भैया मारे शब्दांचं फार हे मी खूप लक्ष. आणि मला याच्यात माझी मिसेस आणि अभिजीत हे नेहमी ठोकायचे, ये माझा नाही लेते हो, ये नाही लेते हो, त्याच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो म्हणजे आणि मजा घ्यायला. तुमच्याकडे बंदिशींचा खूप पण संग्रह खूप नाही आवडतात मला, म्हणजे बंदिश कुठल्याही माणसाला आवडतात ते सौंदर्यदृष्टी. आणि मध्यालय मला अमान अली का साहेबांची फार आवडायची. My sugar, my roof.
Yeah.
जो भी उनके अंतर मन की बात होती थी, क्योंकि वो बाकी दूसरा कुछ कर नहीं सकती थी, संगीत ही उनका पेशा हुआ करता था और वही शब्द जो उनके मन में आते थे वही ठुमरी के लिए होते थे, सीधे साधे सिंपल शब्दों की बात हुआ करती थी। और जो उनके पिया, उनके प्रियतम जब भी बाहर जाते थे तब उनको क्या महसूस होता था, ये सब संगीत के द्वारा वो प्रस्तुत करती थी। इसमें पहले की ठुमरियां बहुत शब्द प्रिय ज्यादा, जिसमें लोक संगीत का पूरा सहयोग, मतलब कह नहीं सकती कि उसी पे डिपेंड करता है, लोक संगीत के ऊपर ही ठुमरी धीरे धीरे प्रस्तुत होती गई और उसमें अच्छी बातें आने लगी। वहां के महाराजा के समय के जो बड़े बड़े कलाकार थे उनको भी कहा गया कि ये जो स्त्रियां हैं, नृत्यांगनाएं जो हैं, इन लोगों को आप शास्त्रीय संगीत का अभ्यास दीजिए। और तभी से ठुमरी में कुछ एक अलग बात पैदा होने लगी। लोक संगीत उनको मालूम था, लोक संगीत के राग उनको मालूम नहीं थे कि ये किस राग में हम गा रहे हैं। तो ये सब राग जो हुआ करते थे, छोटे छोटे राग उसमें हुआ करते थे, खमाज, काफी, भैरवी, भैरव और भी काफी सारे हैं, तो ये सब उनके कलाकारों ने उनको सिखाया और तभी से ठुमरी में एक अलग बात पैदा हुई। मैं अभी बहुत कुछ बता नहीं रही हूँ क्योंकि काफी बड़ा पुस्तक लिखा है मैंने और काफी मालूम आते हैं। मैं सिर्फ एक छोटा सा दादरा आपको पेश करती हूँ। एक पुकार होती है, अब इसको जाबो कदर नहीं बोल, कदर ये कदर नहीं बोल, जाबो कदर नहीं बोल। असल डॉक्टर वसंतराव देशपांडे सुद्धा पंजाब से ठुमरीचा पाठ सांगला आहे, त्यामध्ये स्वर नाट्य आहे। ठुमरी मधलं जे नाट्य आहे ते त्या स्वरांच्या व्यक्त होण्यात आहे, स्वरांच्या मांडणीत आहे, त्याच्या फेकीत आहे, तो संवाद पण आहे स्वरांशी झालेला। जसं रांजली ते म्हणाले की आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला त्यांच्या पाशी फक्त स्वर एवढाच आधार होता। शब्दातून मी कविता लिहून कळेल पण मी स्वरातून जे व्यक्त करते आहे ते शब्दाच्या पलीकडे जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता त्यात आहे, आणि ही क्षमता कलावंतामध्ये असणं जास्त आवश्यक अशासाठी आहे की तो भाव अभिजात संगीत आपण असं म्हणतो की ते तटस्थपणे गात असतानाही त्यातलं नाट्य तुम्हाला निर्माण करता यायला लागतं। ठुमरी तर पूर्ण नाट्यमयच असते, पण खयालमध्ये नाट्य नसतं असं कोणी सांगितलं, तेच म्हणतो खयाल मधलं नाट्य असतं, खयाल म्हणजे आपली सोच, तेच मी सांगतोय। स्वर नाट्य ख्याल संगीतातलं वेगळं आणि ठुमरीतलं वेगळं, कारण ठुमरी मुळातच संपूर्ण ठुमरीच नाट्यमय असते। काही इम्पॅक्ट होतो का नुसत्या सारखा म्हणजे गपरनी रे गपनी दनि पम पम पदरे ने मप ग मप सरगम मनात यायला पाहिजे माणसाला। जसं आय एम गोइंग हे सेंटेन्स झालं पण त्याचं स्पेलिंग माहिती पाहिजे, काय गाताय त्याचे यहा पे जो जनरली गाई जाती कदर नाही बो कदर पण कदर नाही बो जाऊ
जी आहे स्वरांमधली ती त्या शब्दाबरोबर गुंफत गुंफत ती मांडणी करावी लागते. तुम्ही आता रसूलबाईंना ऐकलं असेल? नाही. सिद्धेश्वरी देवींना बेगम अख्तरबाईंना बेगम अख्तरजींची स्टेजवर बसलो खोटं बोलणार नाही. 1960 दरम्यान ते जबलपूरला आले होते. त्यांनी म्हटलं की ऑर्गनायझरला की उस बच्चे का गाना मुझे सुनना है जिसके बारे में सब बताते हैं. आणि त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि त्यावेळेस 51 रुपये दिले. आता तुम्ही भाई एक संगम का भी होता है. सजन तुम क्या क्या सजन तुम क्या सलाम जो पिक्चर होता विक्रम त्याच्यात गुरुचा रोल होता विक्रमचे मित्र गोखले आणि शाहरुख खान सर्व खान असल्यामुळे काही समजत नाही सलमान खान. तर माझ्याकडे संजय लीला भन्साळी त्या पिक्चर होण्यापूर्वीची गोष्ट आहे आणि इस्माईल दरबार म्युझिक डायरेक्टर ते येऊन नमाज वगैरे अदा कर पडते तेव्हा आणि मला सांगितलं काही गाणी सुचवा मला काही कॉम्पोजिशन. त्यांना सांगितलं फार जुनं सुंदर कॉम्पोजिशन आहे पण ते त्यांना नाही कुछ होत
तो मैंने कहा पुरानी बंदिश है हे मला म्हणायचं होतं पण रात्री मी कुठेतरी प्रोग्राम होता सुलतान का येऊन जाऊ.